नमस्कार, मी वीणा वाघमारे। तर आज मी कोहळ्याची भाजी बनवणार आहे, तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर मी हे कोहळं कापून घेतलेलं आहे। त्यासाठी लागणारा टमाटर, मोहरी, लसूण, तेजपत्ता आणि ही भिजत घातलेली चण्याची डाळ आहे। आणि हे वाटण करण्यासाठी सांबार, कांदे, दालचिनी, विलायची, खोबरं, शेंगदाणे, आणखी अद्रक, लसूण याचा पेस्ट बनवणार आहे। तर चला, पहिल्यांदा मी ह्या कढईत तेल टाकते। हे बघा, तेल गरम झालेलं आहे। तर आता यात मी लसूण टाकणार। मोहरी टाकणार। डाळ टाकलेली आहे। आता यात कोहळं टाकते। त्याला परतून टाकणार। आता 5 मिनिटं याच्यात झाकून ठेवणार। 5 मिनिटं झालेले आहे, हे बघा। आता मी यात हे वाटण टाकणार। याला मिक्स करते। एका चमच्याने मी 1 चम्मच तिखट टाकणार। बघा, हळद टाकलेली आहे, मीठ, काळा मसाला। याला आता परतून टाकते। यात आता मी टमाटर टाकते। याला छान परतून घेणार। आता याला आता 5 मिनिटं झाकून ठेवणार कमी फ्लेमवर। हे बघा, मस्त तेल आलेलं आहे। मी यात आता 1/2 ग्लासापेक्षाही कमी पाणी टाकणार। हे बघा, यात थोडी मी गूळ आणि हे कस्तुरी मेथी टाकलेली आहे। थोडा सांबार, तर ही कोहळ्याची भाजी रेडी झालेली आहे। तर तुम्हाला माझ्या या भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।